नमस्ते, महाराष्ट्रामध्ये एक मोठी बातमी येते पाहूयात. कोल्हापुरात करवीर पोलिसांनी सांगलीमध्ये एक मोठी कारवाई केली आहे. गर्भपाताच्या 4.5 लाख रुपयांच्या गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत. वितरक सुनील मळगेला सुद्धा पोलिसांनी अटक केली आहे. आणि अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपाताचं रॅकेट समोर आलं आणि या रॅकेटचा तपास करताना हा गोळ्यांचा साठा सापडला. त्यावरती करवीर पोलिसांनी सांगलीमध्ये केलेली ही कारवाई आणि गर्भपाताच्या लाखोंच्या गोळ्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत. गोळ्यांचा वितरक सुनील मळगे याला देखील पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपाताचं रॅकेट या संदर्भात तपास करत असताना गोळ्यांचा मोठा साठा सापडला आणि लाखो रुपयांच्या गोळ्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत. या कारवाईमध्ये कोल्हापूर पोलिसांनी, करवीर पोलिसांनी सांगलीमध्ये केलेली ही कारवाई. तर औरंगाबादमध्ये सुद्धा असाच काहीसा प्रकार, तो म्हणजे आधी पाहूयात बीडच्या परळीतील अवैध गर्भपात प्रकरणामुळे महाराष्ट्राची नाचक्की झाली होती. आणि या प्रकरणी सुदाम मुंडे, पत्नी सरस्वती मुंडे यांनी एकाला 10 वर्षांची शिक्षा सुनावली, पण त्यानंतरही मराठवाड्यातील अवैध गर्भपातावरती लगाम लावण्यात यश येताना काही दिसत नाही आहे. आरोग्य विभागानं अशाच एका गोरखधंद्याचा पर्दाफाश केलाय. छत्रपती संभाजीनगरमधील जिल्ह्यातील सिल्लोड शहरामध्ये अवैध गर्भलिंग निदान तसंच गर्भपात केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. आणि धक्कादायक बाब म्हणजे या सर्व प्रकरणाचा मास्टर माइंड हा जेलमधून सर्व रॅकेट चालवत असल्याचं समोर आलंय. छत्रपती संभाजीनगरच्या गारखेडा परिसरात मनपा आरोग्य विभाग आणि पोलिसांनी कारवाई करत गर्भलिंग निदान केंद्र उद्ध्वस्त केलं आणि त्या केंद्राचे धागेदोरे आता वाळूज, सिल्लोड आणि जालना जिल्ह्यातील भोकरदनपर्यंत पोहोचलेले आहे. या प्रकरणात 5 डॉक्टर्स अद्यापही फरार असून त्यांचा पोलीस शोध घेत आहेत. यानंतर एक नजर टाकूया टॉप 18 न्यूजवर.